छत्रपतींचा विचार म्हणजे पवारांचं एक महत्त्वाचं वक्तव्य समोर येतंय. आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल असं पवारांनी म्हटलंय. 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्र तयारी करतायत असं शरद पवारांनी म्हटलंय. एकत्र निवडणुका लढण्याच्या रणनीतीवर सध्या चर्चा सुरू आहे, मात्र अजून अंतिम निर्णय झालेला नाही असंही पवारांनी स्पष्ट केलंय. की काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा शिवसेना या सगळ्यांनी एकत्रित त्याच्यामध्ये पावले टाकावी. आणखीन काही राजकीय पक्ष आहेत, त्याची काँग्रेस पक्षाचे काही गट यांचाही सहभाग याच्यामध्ये करावा अशी इच्छा आहे. पण आम्ही आत्ता चर्चेच्या स्थितीत आहोत, आधी अंतिम निर्णय घेतलेले नाही. पण अनेक प्रश्नावर आम्ही सगळे एकत्र करणारा भूमिका घेतो, तशी उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायला फारशी अडचण येणार नाही.